धाराशिव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांचा माहोल जोरात आहे. जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघांपैकी परंडा आणि तुळपूर महाविकास आघाडीने महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध 2-2 उमेदवार रिंगणात उतरवून लढाईत चुरस निर्माण केली आहे. या लढतीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून मतदारांच्या प्रतिक्रिया कशा राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंडा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार तानाजी सावंत मैदानात आहेत. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार उतरवले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रणजित पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे. महाविकास आघाडीच्या रणनीतीनुसार शिवसेनेच्या मतांमध्ये विभागणी घडवून राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांना विजयी करून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. रणजित पाटील यांनी देखील जोरदार प्रचार सुरू केला आहे, त्यामुळे तानाजी सावंत यांच्यासाठी ही निवडणूक आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. तानाजी सावंत हे परंडा मतदारसंघात मजबूत पकड असणारे नेते मानले जातात. त्यांचा हा विजय दुसऱ्यांदा होत असेल तर त्यांना आणखी एक कार्यकाल मिळू शकतो. तथापि रणजित पाटील आणि राहुल मोटे यांच्या उपस्थितीमुळे मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे महाविकास आघाडीची ही योजना यशस्वी होते का हे येत्या निवडणुकीतच स्पष्ट होईल. तुळजापूर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पुन्हा एकदा उमेदवारी घेतली आहे. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीने काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट धीरज पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जीवनराव गोरे यांना मैदानात उतरवले आहे. तुळजापूर मतदारसंघात धाराशिव तालुक्यातील 72 गावे आहेत आणि येथे राणा जगजितसिंह पाटील यांना नेहमीच चांगली लीड मिळाली आहे. यंदा या लीडला कमी करण्यासाठी जीवनराव गोरे यांना महाविकास आघाडीने उतरवले आहे, त्यामुळे येथे लढतीला आणखीनच रंग चढला आहे. धीरज पाटील हे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष असून त्यांना तुळजापूर मतदारसंघातील काही भागात मजबूत समर्थन आहे. तसेच जीवनराव गोरे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते असून त्यांची भूमिका देखील महत्वाची मानली जाते. महाविकास आघाडीची ही रणनीती राणा जगजितसिंह पाटील यांना अडचणीत आणते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दुसरीकडे राणा पाटील यांच्या कार्यकाळात तालुक्यात केलेली कामे आणि त्यांच्या समर्थकांचा ठोस आधार त्यांच्या विजयासाठी महत्वपूर्ण ठरू शकतो.